नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात कोसळणार आज आसमानी संकट। हवामान खात्याकडून अलर्ट जारी। महाराष्ट्रात कोसळणार पुन्हा मुसळधार पाऊस। आज दिवसभरात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। तसेच दक्षिण कोकण गोवा भागात मुसळधार पावसाचा अंदाज, तर मुंबईसह ठाणे काही भागात पावसाचा अंदाज आहे हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे। आज मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे चिन्ह आहे। गोवा आणि तळ कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा गोवा वेधशाळेने देण्यात आला आहे। तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे 3 दिवस अति मुसळधार पाऊस असेल, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। तर तळ कोकणात समुद्र किनाऱ्याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी केला आहे। तर मित्रांनो, मुंबई, ठाणे जिल्ह्यात काही भागात आणि सातारा, रायगड, पुणे या जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। हवामान शास्त्रानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पुढचे 3 दिवस अति मुसळधार पाऊस असेल, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। व तळ कोकणात समुद्र किनाऱ्याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी केला आहे। महाराष्ट्रात कोसळणार मुसळधार पाऊस, आज आसमानी संकट पुन्हा। हवामान खात्याकडून अलर्ट जारी।